एक बस की आज कोविड-19 पार्श्वभूमीवरती संपूर्ण राज्यामध्ये अतिशय साध्या पद्धतीने गणेश विसर्जनाची सोपस्कर या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत। मी सकाळपासून सातारा जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने गणेश विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे त्याची पाहणी आणि आमच्या पोलीस विभागाच्या वतीने जो बंदोबस्त या गणेश विसर्जनाच्या निमित्ताने लावलेला आहे त्या बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी सकाळपासून मी फील्डवरती आहे। आता कराडच्या संगमावरती जे विसर्जनाचं नियोजन नगरपालिकेनं पोलीस प्रशासनानं स्थानिक प्रशासनानं जे केलेलं आहे ते मी स्वतः पाहिलं। मी स्वतः मुख्याधिकारी इथले स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर बुटीतनं जाऊन काही गणेश मूर्तींचं प्रातिनिधिक स्वरूपात विसर्जन देखील आम्ही केलं। माझे विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा माझ्याबरोबर होते। एक विशेष बाब आहे की जी बोट स्पीड बोट आहे ती बोट आमच्या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी स्वतः चालवतात। त्यांनीच ती बोट चालवली, त्यांनी स्वतःच ती बोट आम्हाला घेऊन गेली। सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी इथं चांगली शिस्त आमच्या पोलीस विभागानं लावलेली आहे। सर्व गणेश मूर्ती एकत्र करून प्रशासनाच्या वतीनं विसर्जनापूर्वी निरोपाची आरती गणरायाची केली जाते आणि एका बोटीची जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार प्रशासनाचे अधिकारी नगरपालिकेचे अधिकारी त्या गणेश मूर्ती घेऊन आतमध्ये गोहामध्ये त्याचं विसर्जन केलं जातं। हे चांगलं नियोजन इथं केलेलं आहे। शेवटी ह्या कोविड-19 संसर्गामध्ये आपल्या उत्साहावरती काही मर्यादा आलेल्या आहेत, काही बंधनं आलेली आहेत, पण शेवटी हे निर्बंध पाळणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं गरजेचं आहे आणि इथं ते पाळले जात आहेत असं मला दिसलं। शहरामध्ये येताना मी जे बंदोबस्ताचे पॉईंट आहेत ते सुद्धा पाहिले। सकाळी 7 वाजल्यापासून आमच्या पोलीस दलातले अधिकारी कर्मचारी बंदोबस्ताच्या ठिकाणी तैनात आहेत। शासनानं नियोजन केलेलं आहे संध्याकाळी 7 वाजायच्या आत सर्व गणेश विसर्जन पूर्ण झालं पाहिजे, त्या दृष्टीचं नियोजन आहे आणि कुठल्याही पद्धतीचं म्हणजे चांगल्या पद्धतीनं हे नियोजन केलेलं आहे। मी प्रशासनाला, नगरपालिकेला, स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि विशेषतः माझ्या पोलीस दलाचे जे अधिकारी कर्मचारी या गणेश उत्सवात सतत लोकांच्या जागृती करत होते त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मी कौतुक करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं गणरायाला भावपूर्ण या ठिकाणी मी निरोप देतो। धन्यवाद।